नमस्कार, आपल्या आनंद यात्री संस्थेचे प्रमुख असणारे डॉक्टर देवस्थळे आणि उपस्थित सर्व वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारे, परंतु एक सभेचा संकेत म्हणून बंधू आणि भगिनी म्हणण्याकडे पद्धत आहे, म्हणून मी बंधू आणि भगिनी म्हणतो, अन्यथा माझ्या आई वडिलांच्याच वयाचे आपण सगळेजण आहात। आपल्या सगळ्यांना माझा अतिशय मनापासून नमस्कार। माणसाच्या आयुष्यातले दोन दिवस माणसाच्या हातामध्ये नसतात। एक आपण ज्या दिवशी जन्माला येतो तो दिवस काही आपण ठरवू शकत नाही, आणि ज्या दिवशी आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा असतो तोही दिवस आपण काही ठरवू शकत नाही। मग आपल्या हातामध्ये उरतं काय? तर आपल्या हातामध्ये या दोन दिवसांच्या मधला जो प्रवास आहे तो प्रवास कसा चांगला करता येईल, त्या प्रवासातनं काही आठवणी मागे राहतील अशा पद्धतीचा प्रयत्न करता येईल, एवढंच आपल्या हातामध्ये उरतं। आणि मला अतिशय एक वेगळ्या पद्धतीची जाणीव या ठिकाणी आल्यानंतर झाली की समाजामध्ये अशा पद्धतीचे काही प्रश्न निर्माण होतात, परंतु प्रश्न निर्माण झाल्यानंतर केवळ स्वस्थ न बसता त्या प्रश्नांवरती आपल्या पद्धतीनं काही ना काहीतरी उत्तर या संस्थेच्या माध्यमातून देवस्थळी सर आणि आपण सगळेजण अन्य ज्येष्ठ मंडळींनी मिळून काढण्याचा जो उपक्रम चालवलेला आहे, आपल्या सगळ्यांना अतिशय मी मनापासून नमस्कार करतो। त्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर माझी जी काही सामाजिक जाणीव आहे त्या सामाजिक जाणीवेला एक वेगळा पदर जोडला गेला असं माझ्या स्वतःच्याच लक्षात आलं। काल परवाच पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचं शीर्षक असं होतं की चाकू ते चरखा असं शीर्षक होतं, की ज्या मुलांनी 17-18 वर्षी पहिल्यांदा चाकू चालवला, ज्याच्यावरती 16-17 गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीचे नोंदवले गेले आणि योगायोगानं अत्यंत त्याच्या आयुष्यामध्ये एका पुस्तकाचा प्रवेश झाला, त्या पुस्तकाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधींचं आत्मकथा असणारं माझे सत्याचे प्रयोग, हे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये आलं आणि त्याला लक्षात असं आलं की अरे हा जो आयुष्याचा प्रवास आहे तो आपण काहीतरी वेगळ्या दिशेनं करतो आहे, आणि इतके दिवस आपण चाकू चालवत होतो, काही चोरमाऱ्या करत होतो, परंतु तो मार्ग सोडून देऊन आपल्याला आता काहीतरी चांगलं करायला गेलं पाहिजे। महात्माजी गेल्यानंतरसुद्धा इतक्या वर्षानंतर देहानं ते आपल्यात नाहीत, विचारानं जरूर आहेत, परंतु देहानं ते आपल्यामध्ये नसतानासुद्धा इतक्या वर्षानंतर त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्याला बघायला मिळतो, याचं अगदी नजीकच्या काळातलं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं। मी ज्यावेळेला विचार करत होतो की का बरं महात्मा गांधींच्या शब्दांचा प्रभाव एवढा असेल, तर एक प्रसंग आठवला, मी काही वर्षांपूर्वी तो वाचला। आपल्या सगळ्यांना माहिती की स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्माजींचं फार मोठी एक निर्णायक अशी भूमिका त्यांनी निभावलेली आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सत्याग्रह झाला तो म्हणजे दांडी यात्रेचा सत्याग्रह झाला। ज्यावेळेला महात्माजींनी असं जाहीर केलं की मी अमक्या दिवशी त्या दांडीमध्ये जाईन आणि मुठभर मीठ उचलणार आहे आणि मी सत्याग्रह करणार आहे, त्यावेळेला त्यांना एक भलं मोठं पत्र आलं, काही दिवसानंतर पत्र आलं। पत्र कुणी लिहिलं होतं? तर पंडित मोतीलाल नेहरूंनी पत्र लिहिलं होतं। जवळपास 17-18 पानाचं ते पत्र होतं आणि त्या 17-18 पानांच्या पत्रामध्ये मोतीलाल नेहरूंनी सविस्तर त्याची तात्विक अंगाने चर्चा केली होती की मग या मिठानं काय होईल, मग कर कमी होईल का वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे अनेक मुद्दे होते। महात्माजींचं एक वेगळं वैशिष्ट्य जाता जाता आयुष्यामध्ये जी जी पत्रं त्यांना आली त्या सगळ्या पत्रांना स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये उत्तर देण्याची महात्माजींनी आयुष्यभर पराकाष्ठा केली आहे, प्रयत्न केलेले आहेत। महात्माजींचं उत्तर आलं मोतीलालजींना आणि त्या उत्तरामध्ये 3 शब्द लिहिलेले होते, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की करके देखो असं लिहिलेलं होतं। आता मोतीलालजी हे महात्माजींची थोरवी जाणत होते, त्यांचे अनुयायी पण होते, आणि त्यांनी मग तो सगळा सत्याग्रह केला, त्याच्यामध्ये अटक झाली आणि मग ज्यावेळेला या सत्याग्रहाच्या निमित्तानं पूर्ण देशभरामध्ये अतिसामान्यातल्या अतिसामान्य माणसांमध्ये सुद्धा स्वातंत्र्याची ज्योत कशी पेटवली गेलेली आहे आणि कशी ईर्षेनं हिरहिरीने माणसं पुढे येतात हे लक्षात आल्यानंतर मोतीलालजींनी एक छोटंसं पत्र परत महात्माजींना पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 ओळी लिहिल्या। त्यांनी असं लिहिलं, कर भी लिया और देख भी लिया। तर महात्माजींच्या जीवनाचं वैशिष्ट्य मला स्वतःला या प्रसंगातनं जाणवलं आणि आजच्या या विषय मांडण्याच्या निमित्तानं मी जे काही थोडंफार वाचन केलं त्यानिमित्तानं हे जाणवलं की महात्माजींचा आग्रह कशावरती होता,
तर एखादी कल्पना आपल्याला सुचली तर ती प्रत्यक्ष अंमलात आणून बघायची, याच्यावरती त्यांचा अतिशय आग्रह होता. महात्माजींचं जीवन आपण अतिशय तपशिलामध्ये ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल. गुजरातसारख्या राज्यामध्ये जन्म झाल्यानंतर एका विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी हे इंग्लंडमध्ये शिकायला गेले, बॅरिस्टर होण्यासाठी गेले, कारण घरामध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं पैसा येईल आणि एक जीवनमान घरातल्या सगळ्या लोकांचं उंचावेल हे या हेतूनं महात्माजी ते इंग्लंडला गेले. परंतु महात्माजींचा जो संघर्ष होता तो संघर्ष अतिशय सूक्ष्म पातळीवरचा होता. यानिमित्तानं मला आणखीन एका श्रेष्ठ व्यक्तींची म्हणजे संत तुकारामांच्या वचनातल्या एका उक्तीची आठवण झाली. संत तुकारामांनी असं लिहिलं की रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग. आपण संत तुकारामांचं चरित्र सगळ्यांनी वाचलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संत तुकाराम कुठेही ढाल तलवार घेऊन लढायला गेलेत वगैरे असं काही त्यांच्या चरित्रातलं कधीच वर्णन नाही. पण तरीसुद्धा संत तुकाराम असं लिहितात की आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे आणि तो रात्रंदिन आहे. महायुद्धाचा प्रसंग आहे कोणाशी? तर हा युद्धाचा प्रसंग जगातल्या बाहेरच्या कोणाशी नसून आमच्या स्वतःशीच आहे. आमच्या आतमध्ये जे आहे ना आमचं मन, त्या मनाशीच आम्हाला युद्ध करावं लागतं. आमच्याच आतमध्ये चालणारं जे विचारांचं द्वंद्व आहे ना, त्याच्यावरती आम्हाला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे या पातळीवरती आपण ज्यावेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला लक्षात असं येतं की महात्माजींचा संघर्ष आहे तो अतिशय सूक्ष्म पातळीवरचा आहे. सुरुवातीला त्या काळातली जी एकूण सुशिक्षित सगळे आपल्या देशामधले लोक होते, अत्यंत श्रेष्ठ लोक होते, त्या सगळ्यांची एक जी सामान्य धारणा होती तीच काही प्रमाणात महात्माजींची पण त्याच्यामध्ये होती. आणि ती धारणा अशी होती की इंग्रजांचं राज्य या देशावरती आलं हे देशाचं कल्याणच झालं. आणि इंग्रज जसं वागतात, जसं राहतात, जसं बोलतात, जशा पद्धतीनं विचार करतात तसंच आपण केलं पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये आलं. आणि म्हणून बॅरिस्टरी शिकायला गेल्यानंतर, लंडनला केल्यानंतर त्यांनी काय केलं, तर गुजरातमध्ये असताना केव्हाही असा इंग्रजी बोलण्याचा प्रसंग नाही म्हणून इंग्रजी बोलण्याचा त्यांनी एक शिकवणी वर्ग लावला. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युरोपियन देशामध्ये बॉल डान्स नावाचा एक प्रकार असतो की जोडीनं नृत्य करणे. दरवेळेला पती पत्नीच एकत्रित करतील असे काही त्यांची समजूत नाही, कुणी एक पुरुषानं स्त्रीनं एकत्र येऊन नृत्य करणे, परंतु त्यांना नृत्य करणे हे त्यांच्या दृष्टीनं सभ्य माणसाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे त्या नृत्याचा त्यांनी एक शिकवणी वर्ग लावला. आणि आपल्याला ते नृत्य कळायला पाहिजे, त्याच्यातले ताल सूर कळायला पाहिजेत म्हणून व्हायोलिन पण शिकायचा लावला. पण आता या ठिकाणी महात्माजी आणि आणखीन माणसांच्यामध्ये वेगळे पण होतं. बाकी अनेक लोकांनी अशा पद्धतीचे प्रयत्न केले असतील, इतिहासामध्ये कदाचित त्यांची नोंद आहे कदाचित नाही आहे. पण महात्माजींचं वेगळे पण काय आहे, हे सगळं करत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की मी हे कशासाठी शिकायचा प्रयत्न करतोय, हे माझ्या स्वतःच्या स्वभावाला अनुकूल आहे का, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य असे बदल घडतायत का. आणि या सगळ्या प्रश्नांची नकारार्थी उत्तरं आल्यानंतर त्यांनी जे काही पैसे गुंतवले होते, त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्दैवानं त्या दिवसात नव्हती, भाऊ त्यांना काही पैसे पाठवायचा भारतातनं आणि त्याच्यावरती ते दिवस त्यांचे चालायचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा प्रयोग बंद केला आणि स्वतःचा शोध घ्यायला महात्मा गांधींनी त्या अर्थाने सुरुवात केली असं मला तरी स्वतःला वाटतं. आणि मग आता शोध सुरू झाला तो स्वतःचा शोध होता. आता जगाचा शोध नव्हता करायचा, आता स्वतःचा शोध करायचा होता. आणि मग या शोधाचे दाखले अनेक आपल्याला बघायला मिळतात. महात्माजींचं जवळपास 3 वर्षाचं वास्तव्य बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठी झालं. 1888-89 महात्माजी तिथं गेले. 3 वर्षाचं वास्तव्यानंतर परत आले. मुंबईमध्ये काही वकिली करायचा प्रयत्न केला, राजकोटमध्ये केला, पण दुर्दैवानं तो चालला नाही. मग ते एका खटल्यासाठी म्हणून आफ्रिकेत गेले आणि आफ्रिकेमध्ये जवळपास त्यांच्या आयुष्यातली 20-21 वर्ष आफ्रिकेमध्ये गेली आणि त्यानंतर ते भारतामध्ये आले. या काळामध्ये हे सगळे संघर्ष महात्माजींचे जे आंतरिक पण आहेत, जे कुटुंबाच्या स्तरावरती पण बघता येतात आणि समाजाच्या स्तरावरती पण बघता येतात, असे सगळे संघर्ष आपल्याला बघायला मिळतात. मग आता आंतरिक संघर्ष काय होते, तर ज्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता अत्यंत रूढ पद्धतीनं वागणारे त्यांचे मातापिता, आणि आईनं जाताना तर जाण्यापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं होतं, पण आईनं जाताना यांना शपथ दिलेली होती. आणि शपथ 3 गोष्टींची दिलेली होती. ते वैष्णव होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं भजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 3 गोष्टींची शपथ दिलेली होती की तू तिथं परदेशात शिकायला गेल्यानंतर तू कुठल्याही प्रकारे मांस भक्षण करणार नाहीस, मदिरापान करणार नाहीस म्हणजे दारू पिणार नाहीस, आणि तुझं लग्न झालेलं आहे, बालविवाह झालेला असल्यामुळे कुठल्याही स्त्रीच्या सहवासापासून तू दूर राहणार, अशी 3 वचनं त्यांच्या मातेनं त्यांच्याकडून घेतलेली होती.
आणि तिथं गेल्यानंतर सगळी तिथली चर्चा त्यांनी वाचली, अनेक दिवस त्यांनी शाकाहारी राहण्याचा प्रयत्न केला आणि मग एके ठिकाणी त्यांच्या लक्षात असं आलं की अंडं हे शाकाहारी आहे किंवा नाही याच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतर आहेत. आणि मग त्यांनी विचार असा केला की काही लोक असं म्हणतात की अंडं हे शाकाहारी नाही आहे, मग ते खायला काय हरकत आहे. पण नंतर त्यांनी विचार काय केला की जिनं मला वचन दिलं त्या मातेची कल्पना काय आहे. मी जर अंडं खाल्लं तर तिला वाटेल की ह्यांनी शपथ मोडली, त्यामुळे तिनं ज्या भावनेनं शपथ आपल्याला दिली त्या भावनेचा आपण आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन महात्माजी त्याच्यापासून दूर राहिले. परंतु महात्माजींचं वेगळेपण इथे संपत नाही, इथं दोन तीन पद्धतीनं वेगळेपण त्यांचं लक्षात येतं असं मला स्वतःला वाटतं. एक तर परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला शाकाहारीच राहायचं, अनेक लोकांनी वारंवार आग्रह केल्यानंतर सुद्धा त्यांनी कटाक्षानं मांसाहार केला नाही, पण गोष्ट इथं थांबली नाही. मग त्यानिमित्ताने त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, काही पुस्तकं विकत आणली, त्यांचा अभ्यास केला, त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो अशा पद्धतीचे त्यांनी उपक्रम सुरू केला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संस्कृतामध्ये एक वचन आहे, समानशीले व्यसनेशु सख्यम. व्यसन म्हणजे संस्कृतातलं व्यसन म्हणजे संकट. जे समान पद्धतीचा विचार करतात ते आपोआप एकत्र येतातच. आणि महात्माजींनी डोळसपणे बघितल्यानंतर तिथं लंडनमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की जे शाकाहाराची चळवळ चालवतात, जे जन्मानं ब्रिटिश आहेत परंतु तरीसुद्धा शाकाहाराची चळवळ चालवतात असे लोक लक्षात आल्यानंतर महात्माजी त्यांना जोडले गेले. त्यांची एक त्यांनी संस्था स्थापली, म्हणजे सार्वजनिक जीवनाचा एका अर्थानं शुभारंभसुद्धा या चळवळीतनं झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे प्रयोग त्यांनी करायला सुरुवात केली. मग कशा पद्धतीनं अन्न शिजवलं तर आपल्याला कमी वेळात ते करता येईल, खर्चात कशी बचत होईल अशा पद्धतीचे प्रयोग केले. नंतर मगाशी मी म्हणलं तसं महात्मा गांधी एका खटल्याच्या निमित्तानं आफ्रिकेमध्ये गेले, दक्षिण आफ्रिकेमध्ये जवळपास 20 वर्ष त्या ठिकाणी राहिले. पण हे प्रयोग तिथे पण चालू होते महात्माजींचे. आणि करणाऱ्या माणसाचा शब्दाचा प्रभाव असतो, तो करणाऱ्या माणसाचा शब्दाचा प्रभाव किती विलक्षण असतो याचा एक प्रसंग महात्माजींनी त्यांच्या आत्मकथेमध्ये नोंदवला आहे. आफ्रिकेत असताना ते दर रविवारी एका कुटुंबामध्ये जायचे, स्नेह होताच. महात्माजींनी केव्हाही माणसाच्या बाह्यरूपाला भुलून तो कोणत्या देशामध्ये जन्माला आला आहे, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला आहे, कोणत्या जातीचा आहे हे कुठलेही निकष न लावता अंतरीचा माणूस ओळखून त्याच्याशी समानतेचा व्यवहार केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे अनेक ख्रिश्चनांशी सुद्धा, की जे धर्मनिष्ठ ख्रिश्चन आहेत अशांशी सुद्धा महात्मा गांधींचा अत्यंत जवळचा संबंध होता. आणि अशाच एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये महात्माजी जायचे. आणि त्यांचा शाकाहार तर सगळ्यांना माहितीच झालेला होता तोपर्यंत त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या एकूण हालचालींमुळे. तर प्रसंग असा घडला की ते त्याच्या घरी गेल्यानंतर न्याहारीसाठी काही अन्न शिजवलेलं होतं. मग घरातले सगळे जे होते ते मांसाहार करणारे होते आणि महात्माजींना मांसाहार चालत नाही म्हणून काही फळं आणून ठेवलेली होती. आणि घरामध्ये एक छोटंसं मूल होतं, 7-8 वर्षाचा मुलगा असेल. मग ते चेष्टा झाली, महात्मा गांधींना मुलं आवडायची चेष्टा झाली, हे बघ तुझ्या मांसामध्ये असं कोणाचं तरी मांसामध्ये रक्त मिसळलं आहे वगैरे वगैरे असं सांगितलं. माझ्या फळामध्ये तसं काही नाही आहे. आणि त्या लहानग्या वयामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की लहान वय हे टिपकागदासारखं असतं, जे असं दिसेल आजूबाजूला ते पटकन शोषलं जातं. त्या मुलाच्या मनावर परिणाम झाला, त्यानं सांगितलं की हा नाश्ता मी आता करणार नाही, मला दुसरा द्या. आणि मग त्याला ती फळं द्यायला लागली. आणि मग नंतर त्या महिलेनं महात्माजींना असं कळवलं की कृपा करून आमच्या घरी अडचण निर्माण होते, तुम्ही असताना त्याने खाल्लं नाही तर ठीक आहे, परंतु तुम्ही नसतानासुद्धा आता त्याला मांसाहार आवडत नाही आणि हे आमच्या खाण्याच्या सवयींच्या पेक्षा वेगळं चाललं आहे असं वाटतं. आता महात्माजींचा अनाग्रह या प्रसंगात मला दिसून येतो असं वाटतं. महात्माजी म्हणाले की माझ्या अशा वागण्यामुळे जर तुमच्या कुटुंबातल्या काही गोष्टींवरती मर्यादा येतात किंवा बंधनं येतात असं तुम्हाला वाटत असेल तर मी इथून पुढे आपल्या कुटुंबामध्ये येणार नाही आणि आपला स्नेहसंबंध अन्यथाही आपण चालू ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे जे तत्त्व आपण आयुष्यामध्ये सर्वोच्च मानलं शाकाहाराचं, ते तत्त्वसुद्धा इतरांच्यावरती लादलं अशा पद्धतीचा स्वभाव महात्माजींचा आपल्याला दिसत नाही, याला अनाग्रह म्हणता येईल असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा अशा पद्धतीचे अनेक प्रयोग महात्माजींनी इंग्लंडमध्ये असतानासुद्धा केले आणि आफ्रिकेमध्ये असतानासुद्धा केले. त्यामुळं हा प्रयोगाचा एक मुद्दा झाला. प्रयोगाचा दुसरा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा हा तशा अर्थाने चर्चा करण्यासारखा किंवा लक्षात घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. आणि तो मुद्दा असा आहे की दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये माझं स्वतःचं निरीक्षण असं की या मुद्द्याची महात्माजींच्या जीवनाच्या प्रकाशात आपण अतिशय स्पष्टपणे चर्चा करून एक अशी निर्मळ आणि ठाम भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. दुसरा मांसाचा उल्लेख झाला, शाकाहाराचा उल्लेख झाला.
दुसरा उल्लेख जो आहे तो दारू पिण्याचा मदिरापानाचा. महात्माजींना अनेक लोकांनी अनेक पद्धतीने समजावून सांगितलं, परंतु महात्माजी आपल्या शब्दावरती ठाम राहिले. महात्माजींनी जी बॅरिस्टरची पदवी मिळवली त्याच्यामध्ये त्यांनी गमतीने एक शब्दप्रयोग वापरलाय की आम्ही सगळे म्हणे आम्ही भोजनभाऊ बॅरिस्टर आहोत. कारण काय तर त्यांची जी काही टर्म होत्या 3 वर्षाच्या 6 टर्म असायच्या, त्या टर्ममध्ये ठरलेली 2-4 जेवणं असायची. ती जेवणं ही एका ठराविक त्या पद्धतीने जेवायचे, म्हणजे जे वरिष्ठ लोक असतील, कॉलेजचे प्राचार्य वगैरे, वेगळी मंडळी बसतील, सगळ्या विद्यार्थ्यांनी एका वेगळ्या पद्धतीने बसायचं. परंतु भोजनामध्ये ही मध्ये यावंच, विदेशात जे आपल्यापैकी गेलेले असतील त्यांच्या सगळ्यांनाही माहिती आहे. आणि महात्माजी आपल्या गटात यावे, आपल्या बरोबर यावे, कारण त्या 4 जणांच्या गटांना मिळून 2 बाटल्या मिळायच्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा मोहनदास, तोपर्यंत महात्माजी झाले नाही, हा मोहनदास आपल्याकडे पाहिजे यासाठी स्पर्धा चालायची. कारण हा काही दारू पिणार नाही सगळ्यांना खात्री वाटायची आणि मग ती स्पर्धा चालायची आणि अशा जेवणाजेवणातच आम्ही बॅरिस्टर झालो असं गमतीजीनं महात्माजींनी म्हणलं. आता महात्माजींचं हे जे आग्रहाचं म्हणणं आहे ते आजच्या काळात का समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. कळत नकळत आपल्या समाजामध्ये एक अशी भूमिका बनत चालली आहे किंवा बनली आहे असं मला स्वतःला वाटतं की दारू पिणं हे एका पद्धतीनं हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर ते स्टेटस सिम्बॉल आहे. तुम्ही पीत नसलात याचा अर्थ तुम्ही काहीतरी संकुचित विचाराचे आहात, कुठल्या तरी जुन्या पुराण्या काळातले तुमचे विचार आहेत असं मानण्याकडे समाजाचा कल आहे असं मला असं वाटतं प्रसंगावरनं. परंतु महात्माजींसारखा जो सार्वकालिक आदर्श आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आणि जाता जाता फक्त एक माहितीसाठी मी नोंदवतो की परंपरेने आपल्या देशामध्ये दारू पिण्याला तसं मान्यतेचं स्थान नाही आहे. काही प्रसंग आढळतात, काही व्यक्ती आढळतात, परंतु इंग्रजांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये मद्यपानाची सवय रुजावी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. नंतर केव्हा तरी आपण त्याचा माहिती घेऊ शकतो. त्याचा परिणाम स्वातंत्र्यानंतर इतक्या दिवसांनी आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा महात्माजींच्या चरित्रातनं घेण्यासारखं जर असेल तर ही दुसरी गोष्ट असं मला वाटतं. तिसऱ्या गोष्टीमध्ये महात्माजी अतिशय प्रामाणिक आहेत. ते आपल्या पत्नी ज्या होत्या कस्तुरबा यांच्याशी अतिशय एकनिष्ठ होते आणि आयुष्यामध्ये प्रसंग असे झाले की महात्माजी हे मुळातच साधू वृत्तीचे होते, त्यामुळं एखाद्या वाईट माणसाची ते जाणीवपूर्वक संगत करायचे. संगत करण्यामध्ये हेतू काय तर त्याच्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी बदल करता येईल अशा पद्धतीने हेतूनं ते करायचे. आणि म्हणून मग त्यांच्या शालेय जीवनातला त्यांनी एक प्रसंग नोंदवलेला आहे. 18-19 वर्षाचे महात्माजी लंडनला जाण्यापूर्वीचा तो प्रसंग आहे की अशा एका मित्राची त्यांनी संगत धरली, जाणीवपूर्वक धरली की जो सर्व प्रकारची व्यसनं करतो त्याच्याबरोबर राहतो, त्यातला बदलण्यासाठी त्यांनी राहायचा प्रयत्न केला. परंतु त्या मित्रानं एके दिवशी त्यांना वेशेकडे नेऊन सोडलं. परंतु अंतरीचा जो एक धागा होता की आपण आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे तो अतिशय बळकट होता. आणि महात्माजींनी अतिशय प्रांजळपणानं हे 3-4 प्रसंग, मग नंतर अशाच नमुन्याचा प्रसंग ते बोटीवरनं प्रवास करत असताना त्या कप्तानाच्या सोबतीत पण त्याला अनुभवायला आला. अशाच प्रकारचा एक प्रसंग पोर्ट्समथला आहे, जे शाकाहारचं जी चळवळ होती त्याचा एक त्यांची परिषद झाली, त्या परिषदेच्या दरम्यान त्यांना अनुभवायला आला. परंतु या सगळ्या ठिकाणी महात्माजी अत्यंत प्रामाणिक राहिले आहेत आणि त्याची निखळ कबुली त्यांनी दिली आहे. हा प्रामाणिकपणा त्यांचा मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि बदलत चाललेल्या समाज जीवनाच्या नात्यांमध्ये सुद्धा हा एक विचार आपण करावा असं मला आग्रहपूर्वक या निमित्तानं वाटतं. त्यामुळे असे प्रसंग घडत असताना महात्माजींचा जो संघर्ष होता तो केवळ आंतरिक नव्हता, तो मी म्हटलं तसं की अजून एक त्या संघर्षाला पुढचा स्तर आहे, तो म्हणजे कुटुंबाचा स्तर आहे. महात्माजींनी स्वतः असं म्हणलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे साधारणपणे महात्माजींचं चरित्र आपण बघितलं तर 1914 वगैरे वगैरे, ते कस्तुरबांच्या बाबतीत अतिशय आग्रही असे होते. आपली जी काही मतं आहेत, म्हणजे महात्माजींची स्वतःची जी काही मतं आहेत ती त्यांनी मान्य केलीच पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचा सगळा आग्रह असायचा आणि एक आग्रहपूर्वक ते त्यांच्यावरती बिंबवायचा प्रयत्न करायचे. आणि असे काही प्रसंग त्याच्यामध्ये निर्माण झालेले बघतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेला पतीपत्नींच्यामध्ये थोडं वितुष्ट आलेलं पण आपल्याला बघायला मिळतं. 1-2 प्रसंग आफ्रिकेमध्ये घडलेले मी या निमित्ताने सांगतो. त्यातला एक प्रसंग साधारणपणे 1898 साली घडला असं महात्माजींनी लिहिलं. महात्माजींची आफ्रिकेत गेल्यानंतर पद्धत अशी होती की वकिलीसाठी जे मदतनीस लागायचे, कारकून वगैरे लागायचे, डिक्टेशन द्यावं लागायचं, टायपिंग करावं लागायचं, त्याच्यासाठी जी मंडळी असायची ती कारकून मंडळी घ्यायची आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र राहायचं. आणि मग ते एकत्र राहायचं असं भलं मोठं घर असायचं. आणि आता जसं प्रत्येक घराला जोडून जशी
शौचकूपाची सोय असते तशी काही नसायची। आणि मग याच्यासाठी मूत्रविसर्जनासाठी प्रत्येक खोलीमध्ये एक भांडं ठेवलेलं असायचं। मग जी कारकून मंडळी महात्माजींच्या घरी यायची त्यांना लक्षात असं यायचं की हा जरी बॅरिस्टर असला तरी तो स्वतःचं भांडं उचलून बाहेर ठेवतो, हा काही नोकरांना सांगत नाही, शक्य होतं पण ते सांगत नाही। मग ते त्यांच्या केव्हा नकळत लक्षात यायचं, त्यावेळेला ते स्वतः पण ते काम करायला लागायचे। प्रत्येक आपण ज्या खोलीत राहतो तिथंच ते भांडं असायचं आणि ते बाहेर नेऊन टाकायचं जिथे टाकायचं तिथे। पण काही मंडळी अशी होती की जी नवीन असताना पण दुर्लक्ष करायची आणि घरामध्ये रुळल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करायची। मग एके दिवशी असं झालं, मग ते काम कुणी करायचं, तर महात्माजी म्हणाले की याला मी बोलावलं आहे म्हणून मी करणार। आता आपण त्या काळची कल्पना करू शकतो की हिंदू समाजातले स्त्री पुरुष संबंध, एक पुरुषांनी कुठली कामं करायची, महिलांनी कुठली करायची, याची अगदी काटेकोर विभागणी समाजामध्ये अनेक वर्ष होती आपल्याला माहिती आहे। तर कस्तुरबांना हे पटायचं नाही की आपल्या नवऱ्यानं असं घाणेरडं काम एका अर्थानं करावं हे त्यांना पटायचं नाही, त्यामुळे तुम्ही करायचं नाही, पण ते त्यांना स्वतःला करायचं पण नको वाटायचं कारण ते माझं काम नाही, हा कोण उपटसुंभ आला आमच्या घरामध्ये आणि ते करायचो। मग एके दिवशी महात्मा गांधी रागारागानं म्हणाले आता तू उचलत नाही ना, मीच उचलतो आणि ते नेऊन टाकतो। असं म्हटल्यानंतर कस्तुरबा पुढं आल्या आणि त्या म्हटल्या थांबा, तुम्ही असं केलं तर मला नरकातसुद्धा जागा मिळायची नाही। एका पारंपरिक हिंदू स्त्रीचे उद्गार होते। मग त्यांनी ते भांडं त्यांच्या हातातून हिसकावून घेतलं आणि रागारागानं माणूस पुटपुटतो, असं शब्दाला शब्द लागल्यानंतर इकडून काही शब्द गेले तिकडूनही काही शब्द गेले, त्या काहीतरी पुटपटत असं रागानं बाहेर चालल्यात असं लक्षात आल्यानंतर महात्माजी म्हणाले की अशी कामं रागारागानं केलेली मला चालणार नाही, आपल्याला ती कर्तव्य भावनेनं आनंदानं केली पाहिजे, तुला हे जमत नसेल ना तर तू घराच्या बाहेर चालती हो। कस्तुरबांचा सुद्धा संताप वाढला आणि त्या म्हणाले हो हो चालती होते, तुमच्यासारख्या अशा वेडगळ कल्पना घेऊन मी तर राहतेच कशी, जाते मी पण जाते। आणि असं म्हणल्यानंतर महात्माजींना अतिशय राग आला आणि ते म्हणले हो चालती, आणि त्यांनी पटकन तिचा हात धरला आणि दारापर्यंत असं जवळपास ओढत त्यांना नेलं। आता दरवाजा अर्धा उघडला आहे, दरवाजाचे दोन भाग आहे, अर्धा उघडला आहे, त्या दरवाज्यातनं ही पती पत्नी ते उभे आहेत आणि आता मात्र कस्तुरबा विनवणी करायला लागल्या, अहो पण इथं परक्या देशात आहोत, कोणी माझे जवळचे नातेवाईक नाहीत, आई नाहीत, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मी कुठं जाणार या परक्या देशात, तुम्ही ठेवाल तसं मला राहायला पाहिजे, मी मान्य करते आणि मी ते काम करायला तयार आहे। महात्माजी नंतर लिहितात ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। महात्माजी नंतर अनेक वर्षांनी कबुली देतात की त्यावेळेला हे माझं वागणं चुकलं, मी ज्या अहिंसेचा पुरस्कार करतो तो अहिंसेचा पुरस्कार मनातनं परिवर्तन होऊन व्हावा अशी माझी कल्पना आहे, चांगली कामं ही मनातली परिवर्तनानं व्हावी अशी कल्पना आहे, परंतु पत्नीवरचा माझा अधिकार वापरून मी तिच्यावरती शारीरिक एका अर्थानं बळजबरी केली हे माझं चुकलं। मला असं वाटतं की किती प्रांजळ मन आहे याची कबुली महात्माजींची दिसते। हा एक प्रसंग, हा कुटुंबाच्या पातळीचा संघर्ष होता। नंतरचा एक दोन तीन वर्षानंतरचा प्रसंग महात्माजींनी दिला, 1901 सालचा प्रसंग महात्माजींनी दिला। तोपर्यंत महात्माजी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांच्या कामांनी अतिशय सर्वदूर प्रसिद्ध झालेले होते। सुरुवातीला ज्या वेळेला महात्माजी गेले त्यावेळेला सुरुवातीला एकटेच गेलेले होते, मग नंतर परत आले आणि 1997 परत माघारी गेल्यानंतर मग ते सगळे कस्तुरबा, त्यांची दोन्ही मुलं, त्यांचा एक भाचा, असे सगळे मिळून कुटुंबासहित तिकडे गेलेले होते। परंतु मग ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली, त्याच्या माध्यमातून सगळे चळवळी झाल्या आणि त्यामुळे ते सगळीकडे प्रसिद्ध झालेले होते आणि 1901 साली परत आता भारतामध्ये यायचं, त्यामुळं ते परत जाणार या भावनेनं सगळीकडे निरोप समारंभ झाले आणि निरोप समारंभामध्ये अनेक चांगल्या चांगल्या वस्तू महात्माजींना भेट द्यायला गेल्या। आता तोपर्यंत महात्माजींच्या आयुष्यामध्ये परिवर्तन एका वेगळ्या अर्थाने आलेलं होतं आणि अशा पद्धतीने कुठल्याही वस्तू जमा करणं, उद्याचा विचार करणं, मग आपल्याला उद्या लागेल, मग आपल्याला असं झालं तर काय, अशा पद्धतीचं आपण चुकीचं आहे। जुना एक पारिभाषिक शब्द महात्माजींच्या पण वचनामध्ये येतो तो म्हणजे अपरिग्रह करायचा, अशा अर्थाने त्यांनी ठरवलं की या सगळ्या भेटवस्तू ज्या आहेत त्या पण परत दिल्या पाहिजेत। त्यांनी भेटवस्तू इतक्या प्रामाणिक भावनेनं दिल्या होत्या, त्याच्यामधल्या काही चांगल्या पण होत्या, काही हिऱ्यांचे दागिने पण छोटे छोटे, सोन्याचे काही कडी वगैरे अशा पद्धतीचे पण दागिने त्याच्यामध्ये होते। आता ही भेटवस्तू सगळ्या परत द्यायच्या असं ठरवल्यानंतर महात्माजींनी पहिला प्रयत्न केला तो आपल्या मुलांशी संवाद केला आणि मुलांना सांगितलं की मला असं वाटतं बाळांनो की या वस्तू आपण ठेवून घेता कामा नये, कारण आपण समाजाचं काम करतो आणि समाजाच्या कामाचे कुठलेही पैसे कुठल्याही मार्गानं आपण घेणं हे चूक आहे असं मला वाटतं, तुला पटतं का ते? आता लहान वयामध्ये वडिलांचा प्रभाव जास्त असेल, वडिलांचं आचरणही असेल, माहिती नाही, पण अरे अनेक कारणांमुळं मुलांनी मात्र मान्य केले की ठीक आहे या वस्तू देऊन टाकल्या तरी काही अडचण नाही। आता
त्यांनी असं मुलांना सांगितलं. मग तुम्ही तुमच्या आईला सांगाल का? आता ही आमच्यासारखी पुरुष मंडळी फार युक्ती करतात असं मला वाटतं की जाता जाता निरीक्षण की बायकोला सरळ जर सांगता येतच नसेल ना तर आपल्या पुढच्या मुलाला मुलीला सांगायचं आणि तू तिला सांग असा एक तो एक मार्ग असतो. महात्माजींनी सुद्धा तेच केलं. मुलांना सांगितलं की तुम्ही कस्तुरबांना सांगा. आता कस्तुरबांना सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या की हे दागिने तर मला तुम्ही घालू देणारच नाही कारण आधी त्यांचे दागिने काही कारणांनी विकावे पण लागले होते. मला घालू देणार नाहीत हे बरोबर आहे परंतु काही वर्षानंतर आपली मुलं मोठी होतील परक्या घरच्या सुना आपल्याकडे येतील त्या सुनांना मात्र दागिने घालायला नाहीत ह्या सुना कसं कबूल करतील त्यांच्यासाठी तरी काहीतरी विचार करा. आता महात्माजी असं म्हणाले की त्या येतील तेव्हा येतील त्यावेळेला आपण बघू त्यावेळेला त्यांना दागिने घालू. कस्तुरबा म्हणाले इतके दिवस इतके वर्ष मला किती दागिने घातले ते मी बघतेच आहे त्यामुळे सुनांना किती मिळतील याची खात्री मला वाटते. अशी घरामध्ये चर्चा झाली परंतु शेवटी मात्र तो निर्णय कुटुंबाच्या पातळीवर मान्य झाला. महात्माजींनी त्या सगळ्या भेटवस्तू एका ट्रस्ट बनवला त्याला दान दिल्या आणि त्या ट्रस्टचे काही नियम ठरवून दिले आणि काही सामाजिक कामासाठी ट्रस्टींना योग्य वाटणाऱ्या कामांसाठी त्या दिल्या जाव्यात अशा पद्धतीचं केलं. त्यामुळे कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा आपल्याला हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. हा दुसऱ्या पातळीवरचा संघर्ष आहे. तिसऱ्या पातळीचा संघर्ष आहे जो सगळ्या जगापुढे आहे आणि आज जगामध्ये महात्माजींना जी मान्यता आहे ती मान्यता या संघर्षामुळे असं मला स्वतःला वाटतं. आणि तिसऱ्या पातळीवरचा जो संघर्ष आहे तो समाजासाठीचा संघर्ष. अनेक अपमान महात्माजींनी आपल्या आयुष्यामध्ये स्वतः भोगले. आपल्याला अनेक थोर पुरुषांची महिलांची चरित्रं माहिती आहेत. महात्माजींचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. पहिल्या वर्गाचं तिकीट होतं परंतु त्यात बसू दिलं नाही वगैरे वगैरे हा सगळा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असे अनेक प्रसंग महात्माजींनी सहन केले. ज्यावेळेला आफ्रिकेमध्ये ते वकिली करण्यासाठी गेले तर जुना फोटो कदाचित आपण बघत नाही कारण हल्ली त्यांचे उत्तर वयातले उत्तरार्धातले सगळे फोटो आपल्याकडे बघायला मिळतात. तर तिथे त्यावेळेला अशी काठेवाडी पगडी त्यांच्या डोक्यावरती असायची. आणि मग पहिल्यांदा ज्यावेळेला ते दादा अब्दुल्लांच्या केससाठी त्या कोर्टमध्ये गेले त्या तो न्यायाधीश सारखा यांच्याकडे बघत होता आणि यांच्या पगडीकडे बघत होता कारण आफ्रिकेमध्ये त्यावेळेला हिंदी माणसांना म्हणजे भारतीय माणसांना अत्यंत हलाकीचं आणि एका अर्थानं गुलामीचं जीवन जगावं लागत होतं. त्यानं तिथं काय पद्धत होती की जो मुसलमान आहे ज्याच्या पेहरावरून दिसत आहे त्यांनी टोपी घालून गेलं तरी चालेल इंग्रजांनी टोपी घालून गेलं तरी चालेल परंतु इतर कुणीही टोपी घालायची नाही अशा पद्धतीचा एक नियम कदाचित पुस्तकात नसेल पण तो व्यवहारात मात्र होता. आणि त्या जजनी त्यांना नंतर बोलावलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या जर कोर्टात तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ही पगडी तुमची काढून ठेवावी लागेल. आता तोपर्यंतचे महात्माजींचे जे विचार होते ते काही वेगळ्या पद्धतीने होते. ते महात्माजी म्हणाले की कोर्टामध्ये मी येईन पण पगडी घालून घेणं येणारच पगडी मला तुम्ही उतरायला सांगू शकत नाही कुठला नियम आहे कुठला कायदा आहे तो तुम्ही मला दाखवा. आणि असा एक संघर्ष त्या ठिकाणी झालेला बघायला मिळतो. हा एक पद्धतीचा संघर्ष. दुसऱ्या पद्धतीचा संघर्ष काय? दुसऱ्या पद्धतीचा संघर्ष असा आहे की दक्षिण आफ्रिकेमधल्या हिंदी बांधवांची तर स्थिती अत्यंत विचित्र अशी होती म्हणजे तुलनेनं त्यावेळच्या भारतातली मंडळी सुखी आहेत अशा म्हणण्याइतकं त्यांचं जीवन हलाकीचं होतं. कुठल्याही पद्धतीचे त्यांना अधिकार नव्हते. दोन तीन पद्धतीनं आफ्रिकेमध्ये माणसं त्यावेळेला गेलेली होती. काही माणसं व्यापारी होती त्यांनी व्यापारासाठी तिथं जायचा प्रयत्न केलेला होता. इंग्रजांनी तिथं खूप मळे बनवलेले ते ऊसाचे आणि त्याला ऊस तोडीला किंवा सगळ्या अंग मेहनतीने तिला कामगार पाहिजेत त्याच्यासाठी म्हणून कामगारांना तिथं न्यायचं आणि कामगारांना न्यायचं तर त्याला म्हणायचं ॲग्रीमेंट करून न्यायचं आणि ॲग्रीमेंटचा शेवटी अपभ्रंश झाला आणि त्याचं झालं गिरमिट आणि हे सगळे लोक आहेत ते गिरमिटे असं झालं. आणि हे गिरमिटे लोकांनी 5 वर्ष तिथं राहायचं. मालक देईल तेवढा आणि तसाच पगार घ्यायचा मालक ठेवील आणि तसंच राहायचं. कुठल्याही पद्धतीचे नागरी अधिकार स्वच्छतेचे आरोग्याचे पगाराचे असे कुठलेही अधिकार त्यांना नव्हते. आणि एकदा 5 वर्ष झाली की त्यांनी परत माघारी जायचं अशा पद्धतीचा एक विचित्र तिथं नियम होता. काही व्यापाऱ्यांना मताधिकार होता परंतु त्याच्यावरती सुद्धा चर्चा चाललेली होती की यांना मताधिकार असावा की नसावा. 2 प्रसंग महात्माजींच्या जीवनामध्ये निर्णायक ठरले असं आपल्याला लक्षात येतं. पहिला प्रसंग असा होता की जो पहिला खटला होता अब्दुल्लांचा तो महात्माजींनी त्याच्यामध्ये अखेर समेट घडून आणला. ते सगळे सोयरे होते एकमेकांची समेट घडून आणला आणि आता ते माघारी जाणार म्हणून फार प्रेमाने त्यांना निरोप द्यायची व्यवस्था केली आणि त्या निरोपाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि निरोपाचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांचं जेवण वगैरे अशा पद्धतीचा ठेवलेला होता. आणि महात्माजी तिथे बसून काहीतरी तिथले पेपर चाळत होते वर्तमानपत्र. तर त्याच्यामध्ये अशी बातमी छापून आलेली होती की आता हिंदी लोकांचा मताधिकार काढला जाणार. आता महात्माजींनी ज्यांनी मेजवानी दिली अशा सगळ्या लोकांना विचारलं की हा मताधिकार काढला जाणार हे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणाले नाही हो आम्हाला तर इंग्लिश काही लिहिता वाचता येत नाही
आमचं कामापुरतं इंग्लिश आहे, बोलण्यापुरतं आलं तर झालं, आम्हाला तेवढ्यावरती भागतं, त्यामुळे काय लिहिलं जातं आहे आणि काय तिकडे पार्लमेंटमध्ये चर्चा होते हे आम्हाला माहिती नाही. आणि तो प्रसंग महात्माजींच्या जीवनामध्ये निर्णायक ठरला आणि त्यांनी लक्षात असं घेतलं की आपल्या हिंदी बांधवांना या ठिकाणी मताधिकार मिळवण्यासाठी आपण कष्ट केले पाहिजेत. आयुष्यामध्ये परिवर्तन सुरू झालं. आता महात्माजी कुटुंबाचे न राहता आता एक पाऊल ते पुढे गेलेत, आता ते समाजाचे झाले. आणि दुसरा एक प्रसंग महात्माजींनी लिहिलेला आहे, बालासुंदरम असं त्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवलेलं आहे. हे मगाशी म्हटलं तसं गिरमेटे लोक जे होते ना, तर आपल्याकडे जसं हर कामाला नोकर असतो, जुना एक शब्द आहे हरकामी नोकर म्हणतात ना, की घरातलं सगळं जे पडेल ते काम करायचं, अशा पद्धतीचं काम त्या नोकरांनी करायचं. आणि एके दिवशी महात्माजी त्यांच्या काही खटपटीमुळे तिथं प्रसिद्ध झालेलेच होते. आणि एक असा बालासुंदरम नावाचा एक तमिळ व्यक्ती, तमिळांची संख्या मजुरांमध्ये खूप होती, त्या महात्माजींच्याकडे आला आणि त्याच्या डोक्यावरती कुणीतरी मारलेलं आहे दंड्यानं किंवा काहीतरी, त्याच्यातनं रक्ताचे ओघळे येत आहेत आणि त्याची पगडी त्यानं हातामध्ये धरली आहे. आणि असा दीनवाणेपणानं तमिळ भाषेमध्ये तो काहीतरी पुटपुटत पुटपुटत तो महात्माजींच्याकडे आला. महात्माजींनी त्याचं म्हणणं समजून घेतलं, तमिळ भाषा पुरेशी चांगली त्यावेळेला येत नसताना समजून घेतलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की या माणसानं त्याच्या मालकानं त्याच्यावरती अन्याय केला आणि मग त्याच्या विरोधात आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे. हे लक्षात आल्यानंतर महात्माजींनी आपल्या सगळ्या लोकांना सहकाऱ्यांना एकत्र केलं आणि मगाशी म्हटलं तसं की आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची सुरुवात झाली. एका अर्थानं ही मानवतेच्या लढ्याची सुरुवात होती असं आपल्याला बघायला मिळतं. मानवतेच्या लढ्याची का होती, कारण जगाचा जो गेल्या 400-500 म्हणजे साधारणपणे 1000-1200 वर्षाचा इतिहास जर काढला तर जगावरती अनेक लोकांनी अनेक भागात अनेक पद्धतीनं राज्य केलं आहे. राज्यकर्ता कोण आहे काय आहे ते सोडून देऊ, त्याचा धर्म आपण सोडून देऊ, त्याचा देश आपण सोडून देऊ, पण या राज्यकर्त्यांना वाटतं काय, सर्व ठिकाणच्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की आम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहोत, आम्ही कोणीतरी वरच्या दर्जाचे मानव आहोत आणि हे जे खालच्या दर्जाचे मानव आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हे आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे, आमचा अधिकार आहे. कर्तव्य म्हणण्यापेक्षा हा आमचा अधिकार आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व जगभरामध्ये एक वर्णश्रेष्ठत्वाची भावना, एक धर्मश्रेष्ठत्वाची भावना, या आधारावरती सगळीकडे जगामध्ये 1000-1200 वर्ष लोकांनी राज्य केल्याचं बघायला मिळतं. आणि त्यामुळं हा केवळ जर बघितला तर तशा अर्थानं तो हिंदी माणसांचा ब्रिटिशांशी असलेला संघर्ष उरत नाही असं मला वाटतं, तो एका माणसानं माणुसकीच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष असं त्याला एक वैश्विक परिमाण प्राप्त होतं असं मला स्वतःला वाटतं. आणि महात्माजी या लढ्यामध्ये स्वतः पुढे राहिले, केवळ स्वतः पुढे राहिले असं नाही, अनेक लोकांना त्यांनी आपल्या बरोबर घेतलं आणि अनेक लोकांना बरोबर घेऊन त्यांनी तो लढा चांगल्या पद्धतीनं लढवला. त्याच्यामध्ये त्यांनी संयम ठेवला, धीर ठेवला, आज बदल होईल, उद्या बदल होईल, परवा बदल होईल असं करत करत आपल्या अनुयायांना धीर देत, साथीदारांना धीर देत 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 त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन आणण्यासाठी त्यांनी बघितलं. आता जगामध्ये एक पद्धतीचा शब्द प्रयोग केला जातो, एक आहेत शोषक आणि दुसरे आहेत वंचित. शोषक म्हणजे जे राज्य करतात ते सगळ्या पद्धतीनं तुमचा पैसे तर काढून घेतात, तुमच्यावरती शारीरिकही अत्याचार करतात, अनेक पद्धतीचे अत्याचारही त्याच्यात होतात. आणि वंचित म्हणजे त्यांच्याकडून सगळं काढून घेतलं जातं ते. आता जगामध्ये अशा वंचितांनी संघर्ष केल्याची उदाहरणं आहेत, परंतु महात्माजींच्या संघर्षाचं वेगळेपण काय, तर जिथं जिथं वंचितांनी संघर्ष केला तिथं तिथं सशस्त्र मार्गाने केला आणि सशस्त्र मार्गाने केल्यामुळे सामान्य माणसाला कुठेतरी सशस्त्र मार्गाची एक मर्यादा माहिती असते किंवा तो स्वभाव नसतो, अनेक पद्धतीनं वर्णन करता येऊ शकतं. त्यामुळे सशस्त्र मार्गामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोक सामील झालेत असं अपवादात एवढीच उदाहरणं जगाच्या इतिहासामध्ये सापडतात. पण माणसाच्या अंतकरणात वेदना तर असते ना, की अरे साध्या माणसाचे अधिकार आम्हाला नाही आहेत, मग ते अधिकार मिळवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रत्यक्ष केलं पाहिजे. हे एक साधन महात्माजींनी सत्याग्रहाच्या रूपानं जगाच्या समोर ठेवलं असं वाटलं, की ज्यांच्याकडे बंदुकं नाहीत, ज्यांच्याकडे गोळ्या नाहीत, ज्यांच्याकडे बॉम्ब नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे काही काही नाही, अन्नवस्त्रसुद्धा नाही आहे, अशा माणसांच्या अंतःकरणासुद्धा लढण्याची प्रेरणा, आपल्या हक्कांच्यासाठी ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा जी दिली, त्याच्यामुळे हा संघर्ष वैश्विक पातळीवरचा होतो असं मला स्वतःला वाटतं. आणि मग या संघर्षामध्ये अनेक पद्धतीनं महात्माजी आपल्याला बघायला मिळतात. महात्माजींना कुठल्या तरी एका चौकटीत अडकवलं तर ते योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं. आज त्यांच्याविषयी बोलताना एक वेगळ्या पंक्ती माझ्या समोर मला आठवतात, की दीपज्योतीने सूर्या ओवाळावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. निरांजनानं सूर्याची आरती करण्यासारखंच आहे, निरांजनामध्ये सुद्धा तेज आहे, सूर्यामध्ये पण तेज आहे, पण तेजाच्या परिणामाचं अंतर किती आहे,
माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसानं गांधीजींच्या जीवनावरती बोलणं म्हणजे असं मिणमिणत्या दिव्यानं सूर्याची आरती करण्यासारख्याच अशी नम्रतेची भावना माझ्या मनामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं कुठेही महात्मा गांधींना अडकवता येत नाही. का अडकवता येत नाही? त्याचे दोन तीन प्रसंग या निमित्ताने वेगळे थोडेसे संघर्षाशी जुळते असणारे नसणारे असे पण थोडेसे त्याच्यामध्ये येतील. का अडकवता येत नाही? तर महात्माजींनी अगदी प्रामाणिकपणे लिहिलं की जोपर्यंत मी इंग्लंडमध्ये गेलो तोपर्यंत तसं विशेष काही मी धर्मग्रंथांचं वाचन केलं असं काही नव्हतं. आणि आपल्याला जगामध्ये असं बघायला मिळतं की आपल्या धर्मपंथाचा प्रसार व्हावा याचे अनेक प्रयत्न, संघटित प्रयत्न असतील, अनेक पद्धतीने जगामध्ये झाले. आणि महात्मा गांधी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर अशा काही धर्मनिष्ठ ख्रिश्चनांची त्यांची गाठ पडली, आफ्रिकेमध्ये त्यांच्या धर्मनिष्ठ ख्रिश्चनांची गाठ पडली, अनेक लोकांशी तत्वचर्चा झाली, वाद झाले, विचार झाले, तत्व मांडणी पण झाली. परंतु महात्माजींना त्यांचे विचार पटले नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्या विचारामधलं जेवढं घेण्यासारखं आहे तेवढं मला योग्य वाटतं, तेवढं मी ग्रहण करू शकतो, परंतु तुमचा जो अंतिम संदेश आहे त्याबद्दल माझे मात्र मतभेद आहेत. परंतु मतभेद असले तर माणसाला टाळणं, त्याला दूर करणं अशा पद्धतीचं महात्माजींनी कधी केलं नाही. आणि याच भूमिकेतून महात्माजी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा असताना तिथल्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या सहवासात होते. तिथं ख्रिश्चन धर्मसंमेलनामध्ये सुद्धा महात्माजींनी उपस्थिती लावलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीने ते एका अर्थानं चौकटीत अडकण्यासारखे नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आफ्रिकेचा विशेष उल्लेख महात्माजींच्या जीवनामध्ये आणखीन एका संदर्भामध्ये केला पाहिजे. आणि या निमित्ताने दोन असे लेखक आहेत की ज्यांच्यामुळे महात्माजींच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं असं बघायला मिळतं. योगागान हे दोन्ही लेखक जे आहेत ते पश्चिमेकडचे युरोपातले आहेत. पहिलं पुस्तक होतं ते पोलॉक नावाचे एक पत्रकार होते. त्यांनी महात्मा गांधींची मुलाखत घेतली, एकूण सगळ्या महात्माजींचं सत्याग्रह, त्यानंतर अहिंसा या सगळ्या तत्वांचा तोपर्यंत बऱ्यापैकी चर्चा आणि बोलबाला झालेला होता. आणि ते मुलाखत घेतल्यानंतर हे जे पोलॉक होते ते जरा वेगळे ग्रस्त होते. त्यांनी महात्माजींना विचारलं की हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का, हे वाचावं अशी मी तुम्हाला शिफारस करतो. आणि जॉन रस्किनचं अन टू धिस लास्ट नावाचं पुस्तक त्यांनी त्यावेळेला महात्माजींना प्रथम दिलं. महात्माजी स्वतः असं लिहितात की त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर मला एक वेगळाच प्रकाश गवसला आणि त्याच्यामध्ये श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे हे एक नवीन मूल्य मला सापडलं. आणि ती श्रमाची प्रतिष्ठा हे नुसतं मूल्य पुस्तकात न राहता प्रत्यक्ष तो जगण्याचा प्रयोग झाला पाहिजे, जीवनामध्ये उतरलं पाहिजे, याचा प्रयोग आपण सुरू केला पाहिजे. आणि म्हणून महात्माजींनी आफ्रिकेमध्ये फिनिक्स नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथे एक जागा मिळवली आणि त्या जागेच्या भोवती त्यांनी आश्रम स्थापला. त्याला नावच त्या गावाचं दिले फिनिक्स आश्रम. आश्रमाची तत्व आपल्याला महात्माजींच्या आयुष्यामध्ये नंतर बघायला मिळतात, परंतु हा त्यांचा सुरुवातीचा प्रयोग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि रस्किनच्या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग तो प्रयोग कसा आहे? तर प्रयोग असा आहे की सगळ्या माणसांनी एकत्र राहायचं, सगळ्यांनी एकत्र मिळून अंग मेहनत करायची. आणि तेव्हा इंडियन ओपिनियन नावाचं एक साप्ताहिक सुरू झालेलं होतं आणि ते छपाईचं काम करायचं. सगळ्यांनी खिळे जुळवायचं. त्यावेळेला छपाईची पद्धत वेगळी होती, आपल्यापैकी अनेक जणांनी ती बघितली असेल. ते खिळे जुळवायचे आणि त्या पद्धतीने छाप उमटवायचे आणि मग पुस्तकं छापायचे. ते खिळे जुळवायचं काम सगळ्यांनी मिळून करायचं. शारीरिक कष्टाची कामं सगळ्यांनी मिळून करायची. दुर्दैवानं जाता जाता आणखीन एक निरीक्षण मी नोंदवतो. आपल्या देशामध्ये दुर्दैवानं असं घडतं की माणूस जेवढा शिकत जातो तेवढा त्याचा शारीरिक श्रमांच्यापासून तो दूर जातो आणि त्याच्यामध्ये त्याला कुठेतरी ते कमीपणाचं असं वाटत जातं. अनेक सन्माननीय अपवाद आहेत हे मला मान्य आहे, परंतु माझं एक विधान सर्वसाधारण विधान आहे, जनरल स्टेटमेंट आहे. त्यामुळे महात्माजींचा हा श्रमप्रतिष्ठेचा जो प्रयोग आहे त्या आश्रमामध्ये त्यांनी सुरू केला. आणि मगाशी ज्या पोलॉकचा उल्लेख मी केला ते पोलॉकसुद्धा इतके एक अशा पद्धतीचे होते की अंतरीचं खूण अंतरी पटली अशा पद्धतीचे. महात्मा गांधींनी आवाहन केलं की तुम्ही पण आम्हाला सामील होता का, ते स्वतःची नोकरी सोडून त्यांच्याबरोबर सामील झाले. हा एक प्रयोग महात्माजींच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा पद्धतीचे प्रयोग महात्माजींनी त्या आश्रमामध्ये फिनिक्स आश्रमामध्ये करायला बघायला मिळतात. दुसरा एक प्रयोग, आणखीन विलक्षण पद्धतीचा प्रयोग, ज्याचा पुन्हा एकदा आफ्रिकेमध्ये झाला. आणि दुसरा एक लेखक आहे, रशियन लेखक आहे, त्याच्या आणखीन एका पुस्तकाचा प्रभाव महात्माजींच्या जीवनावरती बघायला मिळतो. महात्माजींनी स्वतः लिहून ठेवलेला आहे. आपल्याला लिओ टॉल्स्टायचं नाव माहिती असेल, रशियन लेखक आहे. आणि किंगडम इज विदिन यू, गॉड्स किंगडम इज विदिन यू, म्हणजे तुझ्याच अंतरामध्ये भगवंताचं साम्राज्य अशा पद्धतीचं पुस्तक आहे ते. महात्माजींनी ते वाचलं आणि महात्माजींच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं की प्रत्येक माणसामध्ये दैवी अंश आहे. आपल्याकडे ती शिकवण आहेच, ती अनेक पद्धतीनं सांगता येते, परंतु महात्माजींच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा शिकवणीला उजाळा मिळाला आणि त्या टॉल्स्टॉयचा प्रभाव त्यांच्या जीवनावरती एवढा पडला
की त्यांनी जो आणखीन एक आश्रम नंतर सुरू केला त्या आश्रमाला त्याचं नाव दिलं. आणि त्या टॉलस्टॉयच्या आश्रमामध्ये महात्माजी आहेत, कस्तुरबा आहेत, त्यांची सगळी मुलं आहेत, तो भाचा आहे, आणखीन सगळे सहकारी आहेत, असे सगळेजण एकत्र आले. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला ही श्रम प्रतिष्ठा, समतेचं मूल्य, सर्वांनी मिळून सर्व पद्धतीची कामं करण्याचा आग्रह, अशा पद्धतीचे सगळे प्रयोग विलक्षण झालेले बघायला मिळतात. जगामध्ये महात्माजींचा उल्लेख, महात्माजींचं वेगळे पण अनेक लोक सांगतात. आफ्रिकेने आणखीन एका शब्दाची देणगी महात्माजींच्या आयुष्याला दिली. महात्माजींना एक शब्द खटकत होता. महात्माजी ज्या प्रकारचं आंदोलन चालवत होते, चळवळ चालवत होते, त्याला इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये पॅसिव रेझिस्टन्स असा पद्धतीचा यायचा. आता महात्माजींनी हिंसा आणि अहिंसेची इतकी सूक्ष्म पातळीवरती चर्चा केली की ते समजून घ्यायला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे पॅसिव रेझिस्टन्समध्ये प्रतिकार आहे, प्रतिरोध आहे, पण तो तत्वाच्या पातळीवरती मान्य नसल्यामुळे त्यांना तो शब्दप्रयोग मान्य झाला नाही. आणि याला आता शब्द सुचवा म्हणून त्यांनी एक स्पर्धा जाहीर केली. आणि महात्मा गांधींचे जे एक नातेवाईक होते मगनलाल गांधी म्हणून, त्यांनी एक शब्द सुचवला, सदाग्रह, चांगला आग्रह, सद आग्रह असा शब्द सुचवला. महात्माजींनी त्याच्यावरती विचार केला, सद आग्रह, आणि मग त्याच्यामध्ये चांगला आग्रहाच्या ऐवजी सत्य आग्रह असं जोडून आणि एका शब्दाची देणगी जगाला मिळाली, सत्याग्रहाची देणगी जगाला मिळाली. आता जगाला सत्याग्रहाची देणगी मिळाली असं एका भारतीय माणसानं म्हणणं वेगळं, ते जगानं म्हणणं वेगळं, अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. दोन तीन उदाहरणादाखल आपल्याला उदाहरणं बघायला मिळतील. पहिलं उदाहरण मी घेईन आल्बर्ट आइन्स्टाईनचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलं की महात्मा गांधींना ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं नाही त्यांचा काही दिवसांनी विश्वास बसणार नाही की हा माणूस जगामध्ये जन्माला येऊन तो कर्तृत्व करून गेला, याच्यावरती विश्वास बसणार नाही. अशा पद्धतीची पावती आइन्स्टाईननं, ज्याच्याकडे एक सापेक्ष पद्धतीनं विचार करण्याची, तर्काच्या आधारावरती, निष्कर्षाच्या आधारावरती विचार करण्याची क्षमता ज्यानं मिळवलेली आहे आणि त्याच्या आधारावरती आपलं सगळं आयुष्य उभं केलं आहे, अशा माणसानं म्हणणं ही एका अर्थानं महात्मा गांधींच्या कार्याला मिळालेली दाद आहे असं म्हणणं, पावते म्हणणं मला थोडंसं चुकीचं वाटतं. दाद आहे, प्रतिसाद आहे असं म्हणू शकतो. प्रतिसाद आहे हा चांगला शब्द वाटतो, प्रतिसाद आहे. हे एक उदाहरण झालं. जगाच्या इतिहासामध्ये मगाशी म्हटलं की अनेक लोकांनी राज्य केलं, माणसांनी माणसांवरती राज्य केलं, माणसांनी माणसांना गुलाम ठेवलं, अशी गुलामगिरीची अगदी दोन स्पष्ट उदाहरणं जगाच्या इतिहासामध्ये आहेत आत्ता गेल्या 3-400 वर्षातील. त्यातलं एक उदाहरण आहे दक्षिण आफ्रिकेमधलं. दक्षिण आफ्रिकेमधल्या बांधवांच्यामध्ये ज्या वेळेला सगळी याची जाणीव झाल्यानंतर एक त्याला विरोध सुरू झाला, आपल्या अधिकारांचा आग्रह सुरू झाला. त्यावेळेला एक तरुण होता, साधारण 20-25 तरुण होता. तोपर्यंत ते सगळं जे आयुष्य होतं ते एका अर्थानं शारीरिक बळानं सगळ्या गोष्टी करायच्या. समोरच्यानं 2 दिले तर आपण पण 2 दिले पाहिजे, नवे नवे 4 दिले करून त्याला पाडलं पाहिजे, अशा पद्धतीचं आयुष्य ज्याचं गेलं होतं. अशा एका तरुणाच्या आयुष्यामध्ये गांधीजींचा विचाराच्या रूपानं प्रवेश झाला, कारण तो तेव्हा गांधीजी शरीरानं जगामध्ये हयात नव्हते. विचारानं प्रवेश झाला, त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलं. आपल्या सगळ्यांना माहिती की दक्षिण आफ्रिकेचा स्वातंत्र्य लढा ज्यांनी यशस्वीपणे पूर्णत्वाला नेला, अशा नेल्सन मंडेलांचं चरित्र आपण ज्याला वाचतो त्याला लक्षात असं येतं की महात्माजींच्या या सत्याग्रहाच्या कल्पनेनं त्यांना एक नवीन बळ दिलं, एक आग्रह दिला आणि सर्व माणसांना सहभागी करून देण्याचं एक फार मोठं आवाहन त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेल्सन मंडेलांच्या रूपानं ही खूण जगानं बघितली असं मला स्वतःला वाटतं. अशाच पद्धतीचं उदाहरण अमेरिकेमध्ये, म्हणजे USA उत्तर अमेरिकेमध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अब्राहम लिंकन, फाळणी, यादवी युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या विरोधात फाळणी टाळल्यानंतरसुद्धा, अब्राहम लिंकननी टाळल्यानंतरसुद्धा अनेक वर्ष, आत्तासुद्धा मधून बातम्या येतात की काही ठिकाणी अशा पद्धतीनं काळ्या गोऱ्यांच्या पद्धतीनं भेदभावाची वागणूक मिळकल्याच्या बातम्या येतात. त्याच्या विरोधात ज्यांनी लढा लढला, मार्टिन ल्युथर किंग यांचं चरित्र आपण बघितल्यानंतर लक्षात असं येतं की महात्माजींचा जो विचार आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजलेला आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्याचा बोध घेतलेला आहे आणि हा सार्वदेशिक प्रभाव महात्माजींचा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं अशा पद्धतीची उदाहरणं आपण ज्या वेळेला जोडत जातो त्याला लक्षात असं येतं की महात्माजींचं जे विचारधन आहे, त्यांच्या विचारांची जी थोरवी आहे, त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते सार्वकालिक आहे, सार्वदेशिक आहे. योग्य पद्धतीनं त्याचं विश्लेषण करणं आणि योग्य पद्धतीनं ते आपण प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी खटपट करणं, अशा पद्धतीचा आग्रह आपण सगळे मिळून करणं, हे एका अर्थानं त्यांच्या चरित्राचं स्मरण करणं अशा पद्धतीनं मला वाटतं. महात्मा गांधींना अत्यंत आशा होती
कधी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडली नाही की जगामध्ये काहीतरी चांगलं घडेल याच्यावरती त्यांची आशा राहिलेली दिसते. आणि ही आशावादी जी दृष्टी होती ती दृष्टी आपल्या देशबांधवांच्याकडून विशेष होती. त्यामुळे इतक्या वर्षानंतर महात्मा गांधींचं आपण ज्यावेळेला स्मरण करतो त्याला मला स्वतःला असं वाटतं की आज जगामध्ये एका विशिष्ट टप्प्यावरती भारत देश असा उभा आहे. त्याची वेगवेगळी लक्षणं आपल्याला सांगता येतील, केव्हा तरी तपशीलानं चर्चा पण करता येईल, परंतु एका टप्प्यावरती भारत देश उभा आहे. भारताकडे जग कदाचित आशेनं पाहतंय का? जगाला देण्यासारखा जो संदेश आहे भारताचा तो समर्थ रूपानं भारताने जगाला पोचवलाय का? असे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे होतात. आणि मग असे काही संकेत मिळतात, अशी काही शुभचिन्ह मिळतात की बघितल्यानंतर लक्षात असं येतं की आपण भारतीयांनी मिळून हे जे अद्भुत असं जीवन या भूमीमध्ये घडून गेलं, ज्याचं कार्यकर्तृत्व या भूमीमध्ये घडून गेलं, ते कर्तृत्व ज्यासाठी घडलं, तो विचार ज्यासाठी होता, तो या भारतभूमीसाठी पहिल्यांदा होता आणि नंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये तो विश्वासाठी होता. त्यामुळे जो पहिला टप्पा आहे तो आपण गाठला आहे का? समर्थासारखा भारत आपण उभा केला आहे का? स्वावलंबी भारत आपण उभा केला आहे का? स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला अभिमानी भारत आपण उभा केला आहे का? त्याच्यासाठीसुद्धा आपल्याला खूप प्रयत्न करणं आवश्यक आहे असं वाटतं. आणि आपल्यासारख्यांसारखे सगळे ज्यावेळेला जागरूक लोक एकत्र येतील, मनापासून प्रयत्न करतील, त्यावेळेला अनेक थोर पुरुषांनी जी वाणी व्यक्त केलेली आहे की होय, हे भारत नावाचं जे राष्ट्र आहे ते पुन्हा एकदा स्वतःच्या सामर्थ्यानं तळपणार आहे, पुन्हा एकदा जगाला मार्गदर्शन करणार आहे. आणि हे दिवस प्रत्यक्ष खरं होण्याची शुभचिन्ह दिसेल लागली असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. या शुभचिन्हांसाठी आपण काही ना काहीतरी पद्धतीनं खटपट करूयात असं एक नम्र आवाहन. आणि शुभचिन्ह प्रकट झालेली आपल्याला बघायला मिळत ही शुभेच्छा. साने गुरुजी म्हणतात, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल जगतास शांती देईल, ही माय थोर होईल जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद.